महाराष्ट्रापेक्षा उत्तर प्रदेशची लोकसंख्या जवळजवळ दुप्पट आहेत तरीही उत्तर प्रदेशपेक्षा महाराष्ट्राला लसीच्या अधिक मात्रा देण्यात आल्या आहेत असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं राज्य सरकारनं लसीवरून राजकारण करू नये असं ते म्हणाले महाराष्ट्राला देण्यात आलेल्या लसी, लसी त्यापैकी किती शिल्लक आहेत इत्यादीबाबतची सविस्तर माहिती केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी कालच्या निवेदनात दिली आहे असं ते म्हणाले कोरोना उपचारात वापरण्यात येणारं रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारींबाबत राज्य सरकारनं लक्ष घालण्याची आवश्यकता फडणवीस यांनी व्यक्त केली सरकारने रेमडेसिवीरच्या संदर्भात विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे कारण मागच्याही वेळी आपण बघितलं होतं की कशाप्रकारे रेमडेसिवीरचा बाजार काही लोक करत होते आताही ही परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते आहे मुळातच आत्ताचा जो काही एक दुसरी लाट आहे ही देशातल्या सगळ्या राज्यांमध्ये नाही आहे ही काही राज्यांमध्ये आहे मागची लाट ही सगळ्या राज्यांमध्ये होती त्यामुळे आता आपल्या राज्यांनी ज्या राज्यांमध्ये लाट नाही आहे त्या ठिकाणून रेमडेसिवीर आपल्याला घेता येईल का प्रोक्युअर करता येईल का याकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे आणि कुठल्याही परिस्थितीत बाजार होणार नाही काळा बाजार करणाऱ्यांवर अतिशय कडक कारवाई सरकारने केली पाहिजे